आज आपण शिकणार आहोत डेज ऑफ द वीक, म्हणजे आठवड्याचे दिवस. तर आठवड्यामध्ये किती दिवस असतात तुम्हाला माहित आहे का? आठवड्यामध्ये असतात 7 दिवस. 7 दिवसांचा 1 आठवडा असतो, म्हणजे 1 वीक असतो. ओके, असे एका मंथमध्ये किती वीक असतात? 4 किंवा 5. 4 किंवा 5 वीकचा मिळून 1 मंथ, म्हणजे 1 महिना तयार होतो. ठीक आहे, तर मग तुम्हाला त्यांची नावे जाणून घ्यायला आवडेल ना? चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिला वार म्हणजे रविवार, म्हणजे संडे. संडेला मराठीमध्ये रविवार म्हणतात, इंग्लिशमध्ये रविवार याला संडे म्हणतात. त्यानंतर येतो मंडे, मंडेला म्हणतात सोमवार. त्यानंतर येतो ट्यूसडे, ट्यूसडेला म्हणतात मंगळवार. त्यानंतर येतो वेनसडे, वेनसडेला म्हणतात बुधवार. त्यानंतर येतो थर्सडे, थर्सडेला म्हणतात गुरुवार. फ्रायडे, फ्रायडेला म्हणतात शुक्रवार. सॅटरडे, सॅटरडेला म्हणतात शनिवार. संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, असा आहे हा वीकचा पाढा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आहे की नाही सोपे? ही डेजची झुकझुक गाडी तुम्हाला कशी वाटली? संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. संडे टू सॅटरडे हा आपला 1 वीक असतो. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्टीम इनोव्हेटर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. बाय बाय.